सगळ्यात पहिल्यांदा आपली जी गल्ली आहे हा जो एरिया आहे आनंदाची गोष्ट होती कोणीही पॉझिटिव्ह निघाले नाहीये सगळे हा निगेटिव्ह आहेत आपण सगळे चांगले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपण सहकार्य करतोय या ठिकाणी हा जो वैद्यकीय कॅम्प आहे तो जैन संघटना मुक्त जगतात अजून जगतात नगरसेवक आणि विशाल साळे व सर्व डॉक्टर्स आणि त्यानंतर आपल्या गल्लीचेही आभार व्यक्त करेल की या सगळ्यांच्या वतीने ही गोष्ट साध्य झाली अरेंज केली गेली कोणीही जर राहिलं असेल तर अजून सुद्धा विनंती करतो की येऊन सहकार्य करावं ही गोष्ट सगळ्यांच्या फायद्याची आहे जर एखाद दुसरा कोणी घरी राहिलं असेल चुकून राहिलं असेल तसे सगळेच आले होते परंतु आपलं कर्तव्य आहे आपल्या मागच्या बाजूला पीजी मध्ये सुद्धा काही लोक होती सगळ्यांनी केअर करावं कारण कसं पीजी मधील पोरं झोपलेले वगैरे असतात त्यामुळं कुणी राहिलं असेल तर आत्ताच्या आत्ता येऊन ओके उद्या जगदंबा सोसायटीमध्ये होणार आहे त्यामुळं भारतीय म्हणून आपलं पहिलं कर्तव्य आहे की चेकिंग करून घ्यावी या गोष्टीचा लाभ घ्यावा यानंतर माननीय अजय जगताप साहेब मी यांना विनंती करेन की त्यांनी दोन शब्द आणि जो सोशल डिस्टन्स आहे आपण असाच पाळायचा आहे आणि जे उरलेले आठवडे आहेत दिवस आहेत तो आपण असंच आपल्या घरी राहून आपलं आरोग्य सांभाळून एकमेकांना सहकार्य करणार आहेत अशी आशा व्यक्त करतो आणि जगताप साहेबांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावे धन्यवाद पाटीलभाई आज या ठिकाणी आपण भारतीय जन संघटना आणि पुणे मनपा जीवनज्योती हॉस्पिटल व इथले रहिवासी यांच्या मदतीनं आपण आज हा चौथा ठिकाण आहे जिथं आपण हे मेडिकल कॅम्प घेतलेलं आहे आणि इथं लोकांनी खूप चांगली आपल्याला सहकार्य केलं आणि जयवती ग्रुपनी जर कुठलाही केस पॉझिटिव्ह निघाले नाही तर याच्यामुळेही आमची विनंती राहील जो आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी जे सांगितलं आहे कोणी घराच्या बाहेर निघू नका लॉकडाऊनच्या वेळेस आणि कुणाला काही मदत लागली तुम्ही इथले स्थानिक नगरसेवक असेल किंवा इथले जे सामाजिक कार्यकर्ते त्यांना जर काही मदत लागली तर तुम्ही त्यांच्या माध्यमातून करी तुमच्या प्रत्येक गोष्ट पोच होईल याची आम्ही शाश्वती देतो आत्ताच आम्ही एकाला सांगितलं की त्या परिस्थिती खराब आहे त्यांना आम्ही रेशन उद्या पोहोचवतोय पण ज्यांना खरंच गरज आहे त्यांची जर यादी दिली सांगितल्या रॅशनची आम्ही तुम्हाला घरपोच करू आणि काही मेडिकल जे स्टोर्स आहेत किंवा जे किराणे दुकानदार आहेत त्यांना जरी माल त्यांना स्टॉक भेटत नसेल तेही त्यांना विनंती करा उद्या आम्ही भीमाननगरमधील जे व्यापारी संघटना आहे त्यांची मेडिकल कॅम्प व त्यांचं जे प्रॉब्लेम आहे ते दोन्हीही मीटिंग घेतली त्यांना होलसेलमधनं जे सामान उपलब्ध होत नाही तेही आम्ही आपले खासदार असू दे ग्रामदार असू दे कुणाच्या सगळ्यांच्या मदतीनं आपण त्यांना राशनचे जे भेटत नाही सामान तेही आपण लवकरात लवकर त्यांना पोच करण्याचं प्रयत्न करू आणि परत एकदा आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी डॉक्टर आपल्या घरी उपक्रमाचा शोध झालेला आहे प्राप्त झालेला आहे तर आपण दिलेल्या आज आपल्या इथं जीवनज्योती हॉस्पिटलचे दोन डॉक्टर्स नाही तीन डॉक्टर्स आले आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आमच्या सोसायटीमध्ये इतर ठिकाणी चांगली सेवा दिली ते डॉक्टर्स नाहीत तर आमच्यासाठी ते देवदूतच आहेत पोलीस आणि डॉक्टर त्यामुळे माझी तर खूप इच्छा होती की त्यांचा फुल देऊ नये करावा पण आज या ठिकाणी फुलं देण्यासाठी पण आमच्याकडे अवेलेबल आहे सॉरी धन्यवाद